गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. तौक्ते चक्रीवादळामुळे पेडणे तालुक्यात मोठी पडझड झाली. अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. या वादळाचा फटका बसलेले पेडणेवासीय सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर मगप नेते प्रवीण आर्लेकर यांनी नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. 3-4 दिवस झाले हांव सगळ्या अख्ख्या पेडण्या नाव भोंवता. आज येदे व्हडले वादळ येयल्ले आहा आणि लोकांचे खूप नुकसान झाले असा. तसेच आज नितीन चारी त्याच्या घराचेर आज झाड पडून त्याचे सगळे घर डॅमेज झाले असा. आणि माझ्याकडसून त्याका धाकटीशी भेट दिली असा हांवें माझ्याकडसून. आणि हंगासर लोकांचे खूप हंगासर डॅमेज झाले असा घरा. आणि आता 4 दिवस झाले गव्हर्मेंट सर्वे करता सगळ्यांचे. पण माझे इतलेच हे आहा गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट, जे पळय तुम्ही सर्वे करता पळय त्या लोकांक जाता तितले बेगीन मदत करची. तुम्ही सर्वे करून पळय त्यो फायली दवरच्यो न्हू. त्यांच्यो फायली जाता तितले तुम्ही बेगीन रिलीज करून म्हाजे रिक्वेस्ट आसा सीएमांक, तेणी जाता तितले बेगीन हिंका हेल्प करचो. तेंकां आतांच हेल्पाची गरज आहा, कित्याक कोरोना महामारीन हिंकाय ते त्रास जाल्ले आसा. प्लस येदे व्हडले वादळ जाल्ले आसा, वादळानूय हिंका त्रास जाल्ले आहा. आणि त्यांच्या कडेन आता सध्या लोकांकडे ऐपत ना, कसलेच हे कामूय ना लोकांकडे. ताका लागून गव्हर्मेंटाकडे इतलोच रिक्वेस्ट आहा माझो की जाता तितलो बेगीन तेंकां ते रिलीफ करचे पैसे फंड्स, आणि तेंकां जाता तितलो आतांच हेल्प दिवचो. तशीच जी झाडां बी कितें हे आहात घरार पडलेली आसा ती त्यांच्यांनी जाता तितले बेगीन 5 डिपार्टमेंट हेंकां हे सांगचे आणि ते करून तेंची जाता तितले बेगीन ती झाडां कट करून दिवची. हे मतदारसंघान जो आमदार निवडून जावं गोयात जे आमदार निवडून येतात ते जावं मंत्री जातात ते त्या मतदारसंघाचे पालकमंत्री असतात. आज ह्या भागाचो आमदार बाबू आजगांवकर असा, त्याने आपत्कालीन जी आज चक्रीवादळान जी घरां उद्ध्वस्त झाल्या, शेती बागायती सगळी उद्ध्वस्त झाल्या, ती आपत्कालीन जी यंत्रणा असता तेतून मामलेदार कलेक्टर येतात. हेंका घेऊन आज पेडण्या तालुक्यात आपल्या मतदारसंघात कितल्या जणांच्या घरांचे बागायतीचे पंचनामे केल्या ते बाबू आजगांवकरान सांगून दाखोवनी आज पेडणेकरां. आज त्याचा हांव निषेध इतलो लोकांक पेडण्यान उद्रेक झाला की तो आज लिपोवन पेडण्यान असा. हांव मामलेदार कलेक्टरान तरी आपली लाज राखूंक जाय आसली. ह्या गरीब शेतकऱ्यांच्या घरांनी वचून त्यांच्यांनी भोगपाक जाय. ते एसीन आणि कॅबिनान बसून पगार घेतलो म्हणून जायना. ह्या मामलेदार कलेक्टराचेर ह्या मंत्र्यांचे नियंत्रण ना. काल आमचो हांगा मुख्यमंत्री पेडण्यान येऊन गेलो, तो पेडणेकरांच्या दोळ्यांक धूळ फासपाचो प्रयत्न करता. आणि हे आमदार ह्या ऑफिसरांची कौतुकां करता. कितें केलां ह्या पेडण्यान ह्या ऑफिसरांनी? हे गड्डे आमदार हे गड्डे आमदारान ह्या गड्ड्या ऑफिसरांक पेडण्या हाडून बसयल्या आणि पेडण्याचो सत्यानाश केला. म्हणून ही निसर्ग आपत्तीक सुद्धा तोंड दिवपाक बाबू आजगांवकर अपयशी ठरला. हांव पेडण्याचो मोगो पक्षाचो प्रवक्ते उमेश तळवणेकर बाबू आजगांवकराचो राजीनामो मागता. हे प्रश्न जे उद्भवल्या ते बाबू आजगांवकराक लागून. आयज 4-5 दीस उदक ना, लायट सारखी ना, हेका जबाबदार कोण? लोक. हे अनपड आमदार आमी जेन्ना असेंब्लीन धाडटा पळय तेन्ना ही पेडण्याची शोकांतिका आसा, हांचो निषेधच जावपाक जाय. तेणी सांगोनी आज पर्यंत 20 वर्सां पेडणेकरां कितें केलां? बेश्टे लोकांक नोकर आनी सहयोग म्हणपाचे आणि पेडणेकरांनी थापडे घालपाचे? हे दीस आतां बाबू उरोवंक ना. पेडण्यान तुका रियल कितें केलाय ते आयज लोकांक व्यासपीठार आमने सामने येवन दाखय, नाल्या तुज्या वांगडा डेबिटाक बसपाक हांव उमेश तळवणेकर तयार आसा. पेडण्या खातीर कितें केलाय तूं आमकां दाखय. संकट येयल्लें आसा म्हाज्या घरार. हें झाड पडलां, तेतून घोव म्हाजो मातसो डॅमेज जालो. सो तो वाजलो तो मोठो म्हणटा हांव. आनी तेतून म्हाका कोणाचो हेल्प ना. घोव म्हाजो सादो कसो, चेडो म्हाजो आहा 10 वर्सांचो. सो म्हाका हेल्प कोणाचोच ना. आज ह्या लोकांनी सगळ्यांनी म्हाका मातशें कापेत घालून दिली, तेतून हांव घोव पडल्या बरो. हांव ताका घेवन आजिलो GMC गेलें. सो फाटल्यान कितें जालें म्हाका कांयच खबर ना. आनी शेजाऱ्यान सगळ्यांनी म्हाका ते कापेत घालून मातसो असो आदाराक आतां दवरला. आनी तेतून सगळे म्हाज्या भिंतींक क्रॅक गेल्ली आसात. मातशें म्हाका कशें तरी हेल्प करपाचें. आनी आयज प्रवीण आर्लेकरान म्हाका थोडीशी मदत दिल्या, तेतून हांव कितें जाता तशें करतां. सो बाकीची तुमी म्हाका हेल्प करचो मातसो. गव्हर्मेंटाचो म्हाका कितें तरी हेल्प जावचो आनी म्हाका मातशें वयर काडचें, कित्याक म्हाजो काय घोव व्हडल्या सर्विशेक ना. सादें कोणाच्या गॅरेजींत कामाक वता.
सो तितून माझ्या हांव पोट चलता आनी हांव कितें सर्वीस करिना।